बकरी ईद, गणेशोत्सव, श्रावण, रक्षाबंधन आदी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी रस्त्यातील खड्ड्यांमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी त्वरित डागडुजी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. दुसरी गोष्ट, शेवाळा जे आहे पाऊस भरपूर असतो आपल्या इथं. आता किरण भाऊ बोलले की नगरपालिकेकडं पाण्यासाठी ब्लिचिंग पावडर, तिथं असं नाही आहे. ब्लिचिंग पावडर नसेल तर दुसरा काहीतरी पाणी असेल ना शेवाळासाठी. बकरीच्या निमित्ताने ज्यावेळेस प्रत्येक एरियामध्ये होतो, कारण तिकडचा जो एरिया धम्मगिरीचा सिमेंटचा रोड असल्यामुळे तिकडं शेवाळं भरपूर आहेत. दुसरी गोष्ट, खड्डे पण नुसता हा इकडचा रोड धरून चालणार नाही, कारण महिंद्रा कंपनीजवळ तिथे पण बरेच खड्डे आहेत. त्याची पण साहेबांनी हे करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, किरण भाऊ बोलले आता त्याशी माझं भांडारे आले की त्यांना आपण मी त्या साईडने नेलं, तर माझं म्हणणं आहे की जे कोणी आपले जर नेते येतील किंवा अधिकारी येतील तर त्यांना हा रस्ता दिसायला पाहिजे ना. जोपर्यंत त्यांना दिसणार नाही तर त्यांना आपला रस्ता कळणार नाही. तर याच्या पुढं किरण भाऊ असू द्या किंवा दुसरे दादासाहेब असू द्या किंवा नईमभाई असू द्या किंवा आता मैदानी इलेक्शन येणार आहे, त्यामुळं प्रत्येक हे जे नेते लोक येणार आहेत तर त्या नेते लोकांना आपल्या गावातली परिस्थिती दिसायला पाहिजे. आपण झाकून ठेवायला नाही पाहिजे, तर ज्यावेळेस आपण दाखवणार त्यावेळेस ते कळणार. तर माझी सर्वांना जीच विनंती आहे. आता नवीन तहसील आपल्या शिव मॅडम आले, तहसील मॅडम तो जुन्यात आहेत, ह्या मॅडम पण नवीन आहेत. साहेबांना ही विनंती का सिमेंटचा रोड आहे, आता जरी तुम्ही फक्त हे टाकणार तर ते राहणार नाही, कारण पाऊस भरपूर राहतो आपल्या इथं. नुसतं तेवढ्या एरिया व्हॉट्सअपला टाकून हे करून काय उपयोग होणार नाही साहेब. परत याच्यावर तुम्हाला या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अरुंधती राणे, तहसीलदार वंदना खरमाळे, मुख्य अधिकारी निर्मला गायकवाड, पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, उपनगराध्यक्ष नईम खान, बांधकाम विभागाचे संजय कोकणे, राष्ट्रवादीचे प्रल्हाद जाधव, जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, सिटूचे देविदास आडोळे, मुन्ना शेख, सत्तार मणियार, वसीम सय्यद, अजित लुनावत, बकरू खलिफा, माजी सरपंच भागीरथ भोर, महेश शिरोळे, मुकेश महिरे, विनोद गोसावी, वैभव वाणी, सचिन देसले उपस्थित होते. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.